अखिल भारतीय आदिवासी परिषद की ओर से नागपुर नगरी के संस्थापक गोंडराजे भक्त बुलंद शाह इनके प्रतिमा के सामने जल्लोष किया गया है। सर्वोच्च न्यायालय द्वारा ऐतिहासिक निर्णय की घोषणा की गई कि कुवारी आदिवासी नहीं है, जिसका स्वागत कुवारी समाज द्वारा किया गया। इस निर्णय से बोगस आदिवासियों का समर्थन करने वालों के लिए ये सबक है, ऐसा मसराम द्वारा कहा गया है। इस निर्णय का स्वागत कर फटाके फोड़ कर गोवारी समाज बांधव ने जल्लोष किया है। जय सेवा। अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या तर्फे आज गोंडराजे भक्त बुलंद शाह नागपूर नगरीचे संस्थापक यांच्या पुतळ्यासमोर एक आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे। नुकताच सर्वोच्च न्यायालयाने गोवारी हे आदिवासी नाही असा एक महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक निर्णय दिला आणि कोणत्याही राज्य सरकारला आणि राज्य सरकार म्हणा किंवा कोणत्याही न्यायालयाला अनुसूचित जमातीमध्ये कोणाला समावेश करायचं याचा अधिकार नाही। तो अधिकार फक्त लोकसभा राज्यसभा आणि माननीय राष्ट्रपती महोदय यांनाच आहे। आणि या निर्णयामुळे जे बोगस आदिवासींचं जे समर्थन करणारे जे राजकारणी लोक होते त्यांना एक चपराक बसलेली आहे। आणि या ऐतिहासिक न्यायालयीन लढ्यासाठी माजी आदिवासी विकास मंत्री मधुकरावजी पिचड साहेब आणि विद्यमान आदिवासी विकास मंत्री ॲडव्होकेट के सी पाडवी साहेब आणि समाजातील ज्या सर्व विविध संघटना आहेत यांनी जो त्यासाठी परिश्रम घेतले या सर्वांचा अभिनंदन करण्याच्या दृष्टीने आज इथे आपण एक आनंदोत्सव फटाके फोडून समाजातील खऱ्या आदिवासी समाजातील युवकांतर्फे आजचा हा कार्यक्रम इथे घेण्यात आलेला आहे। आणि निश्चितच यातून एक संदेश मिळेल की आदिवासीमध्ये जे घुसखोरी करणाऱ्या लोकांना यापुढे यानुसार पायबंद पडेल। धन्यवाद। जय सेवा।